नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। माझं नाव आहे दिलीप पंडितराव पाटील, आलेगावचे सरपंच। हे सूर्यफुलाचं वाहन आम्ही निवडलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मागच्या वेळेस समजा सोयाबीन सगळे गेलेले पावसानं, त्या सोयाबीनचं काही होऊ शकलं नाही, त्याच्यामुळं आम्ही काय केलं तर याची हे तेलबिया म्हणून याची निवड केलेली आहे। हे 7-8 एकर आमचं इथं सूर्यफुल आहे, समजा आम्ही सूर्यफुल लावलेलं आहे आणि याच्यामधून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे। पुढे गेल्या वर्षी भाव होता बरासा आणि यावर्षी समजा भाव आता 7-8 हजार रुपये वाढेल, समजा भाव आता थोडा कमी आहे पण याच्यापेक्षा वाढला आमच्या अशा अपेक्षा आहे। समजा याच्यातून आम्हाला वाटतं बा शेतकऱ्यांना काय आत्महत्या हे होऊ नये, आपली शेती आपण जर कसली समजा व्यवस्थितशीर केली समजा याच्यातून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। समजा तुमच्या गावामध्ये सूर्यफुलाची किती एकरामध्ये लागवड केलेली आहे? 100 ते 125 एकर सूर्यफुल आमच्या गावामध्ये आहे समजा लागवड केलेली। यावर्षीच लागवड वाढली का पूर्वी पण होती? यावर्षीच लागवड वाढली, पुढच्या वर्षी गेल्या वर्षी काय तेवढी लागवड नव्हती पण यावर्षी जास्तीत जास्त सूर्यफुलाची लागवड झालेली। बरं, सूर्यफुलाला खर्च वगैरे किती येतो? सूर्यफुलाला काय जास्त काय खर्च येत नाही, दोन टप्पे द्यायचे समजा खताचे, पहिला एक खताचा युरियाचा डोस द्यायचा आणि दुसरा 10-20 डोस द्यायचा, दोन डोस दिले काय फवारणीची गरज नाही, काय नाही समजा व्यवस्थितशीर होते सूर्यफुल। ह्याला म्हणजे प्राण्यांपासून धोका नाही, अजिबात धोका पिका काहीच नाही, प्राण्याचा धोका नाही, बाकराचा धोका नाही, कशात नाही, डुकर सुद्धा खाऊ शकत नाही। शेतकऱ्यांना फायदेशीर आहे काही? फायदेशीर आहे शेतकऱ्याला, जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल म्हणजे भरघोसी सूर्यफुलापासून। शेतकऱ्यांनी म्हणजे सूर्यफुल म्हणजे लागवड केली पाहिजे का? हा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली पाहिजे, जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न यातून मिळू शकते आणि उत्पन्न वाढू शकते। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।